ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे, माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नानाविधी नानासिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या नक्षत्रा तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात। मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते, पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य देवता असाव्यात। यात प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी। कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत मी आहे। मित्रांनो, आता आपल्यासमोर मी उद्याचे पंचांग सादर करीत आहे, कृपया याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 3 जून 2022, शालिवांशके 1944, संवत्सर शुभकृत, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, वार शुक्रवार, नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र आहे। उद्याचे 19:05 पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, उद्याचा वृद्धी योग आहे, उद्या पहाटे 27:33 ध्रुव योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, वनीकरण आहे, दुपारी 13:31 विष्टीकरणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, चतुर्थी आहे उद्या, विनायकी चतुर्थी, 26:42 रात्री पंचमी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे, चंद्र मिथुन राशीत असेल, रवी वृषभ राशीत असेल, गुरु मीन राशीत, तर शनी कुंभ राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो, सूर्योदय 6:02 आहे, तर सूर्यास्त 19:12 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत, तेव्हा आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी घ्यायचे, आपण यात अक्षत टाकायचे थोडेशा, एक फूल वा फुलाची पाकळी टाकायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बुद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देश, व्यावहारिक चंद्रमाने, शालिवांशके 1943, प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये शुभकृत नाम संवत्सरे, उत्तरायणे वस ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ मासे, शुक्लपक्षे, शुक्रवार वासरे, पुनर्वसु नक्षत्रे, वृद्धी योगे, वनीस करणे, विनायक चतुर्थी शुभतिथो, मनुगोत्रात उत्पन्न मे कडाप्पा, मम पात्र दुर्तक्षे द्वारा, श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ, विधिवत पंचोपचार, नित्य देवता पूजनम एवं इष्टलिंग पूजनम करिष्ये। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या। मित्रांनो, हा संकल्प आपण दुपारी 13:31 उपयोगात आणू शकता। यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल पूजेचा वा इतर कुठल्याही धार्मिक कर्मकांडाचा, तर आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया,
यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त दिनांक 6, 8, 11, 13, 15, 16, 18, 21 आणि 22 डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 3, 13 आणि 15 बारसे करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 11, 16 आणि 18 जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 3, 19, 22 आणि 23 गृहप्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 11, 15, 16, 18, 19 आणि 23 उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 16 विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 6, 8, 11, 13, 14, 15, 16, 18 व 22 वास्तू शांतीसाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 8, 11, 15, 16, 23 आणि 24 भूमिपूजन पायाभरणीसाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 4, 6, 16, 20, 24 आणि 25 देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 8, 16, 19 मित्रांनो या मुहूर्तावर आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो मित्रांनो वरीलपैकी मुहूर्तात वेळेची मर्यादा व आपल्याला अनुकूल असलेले मुहूर्त जाणून घेण्यासाठी कृपया आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास किंवा योग्य पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार व अधिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका मित्रांनो किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो मित्रांनो याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ देखील आपल्याकडून नीटशी पाळल्या जात नाही मित्रांनो परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण पाहूया पंचांग शुद्धी उद्या मित्रांनो 2 दुपारी 2 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो उद्या विनायक चतुर्थी आहे जे गणेश भक्त विनायक चतुर्थी व्रताचे आचरण करत असेल त्यांनी तंतोतंत आचरणाचे पालन करावे मित्रांनो दिवसभर उपवास करून तिखट व मिठाचा वापर मात्र करू नये दूध व दुधाचे पदार्थ तसेच फळ व फळांचा रस स्वीकार करावा मित्रांनो आणि श्री गणेशाला आपली सेवा अर्पण करावी मित्रांनो अभिषेकयुक्त सेवा करा गणेश स्तोत्र गणपती अथर्वशेष व गणेश मंत्राला प्राधान्य द्या मित्रांनो अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ कर्मकांड करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो उद्याचा 10:30 ते 12 वाजेपर्यंत सकाळी आहे तेव्हा या काळामध्ये आपण शक्यतो आपली कामे जी महत्त्वाची आहेत ती टाळा कारण त्यात आपल्याला यश हवे असेल तर आपण या वेळेमध्ये ती कामे करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेली कोणतीही धार्मिक कर्मकांड हे इष्टदेवतेपर्यंत लवकर पोचते आणि पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथेच संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा